नमस्कार, आज आपण अप्रतिम स्वाद मराठी चॅनलवर उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या दुप्पट फुलणाऱ्या तांदळाच्या वाफेवरील पापड्या करणार आहोत। चला तर आज आपण तांदळाच्या कुरकुरीत व खुसखुशीत वाफेवरील पापड्या करण्याची पद्धत पाहूया। एक महत्त्वाची टीप लक्षात घ्या, आपल्याला तांदळाचे पापड व तांदळाच्या शेवया किंवा तांदळाच्या वाफेवरील पापड्या करायच्या असतील तर त्यासाठी जे तांदूळ लागतात ते जाडे तांदूळ लागतात। त्या जाड तांदळामध्ये पटणी व जया जातीसारखे अनेक प्रकार असतात, परंतु आपल्याला विशेष करून यासाठी योग्य असणाऱ्या पटणी जातीचे तांदूळ घ्यायचे आहेत। तांदळाच्या शेवया आणि तांदळाचे पापड तसेच तांदळाच्या वाफेवरील पापड्या बनवण्यासाठी आपण हे एकदाच 10 किलो जाडे तांदूळ म्हणजे पटणी या जातीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे 3 दिवस स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये भिजत ठेवायचे असतात। त्याप्रमाणे आपण हे तांदूळ परवा सकाळी स्वच्छ 2 पाण्यात धुऊन या बादलीमध्ये झाकण ठेवून ठेवलेले होते। आज 3रा दिवस आहे। आज आपण ह्या तांदळांना 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुऊन घेऊ। आता आपण हे तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत। आपण पाहू शकता हे तांदूळ मी टोपलीमध्ये उपसून ठेवलेले आहेत आणि त्याच्या खाली बालदी ठेवलेली आहे, कारण टोपलीमध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यातले सर्व पाणी हे बालदीमध्ये निथलत आहेत। अशा रीतीने हे तांदूळ पूर्णपणे निथळून झाले की आपण आता यांना कडक उन्हामध्ये सुकवण्यासाठी टाकूया। हे 3 दिवस भिजत ठेवलेले तांदूळ स्वच्छ धुऊन कडक उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत। हे तांदूळ 10 किलो आहेत, त्यासाठी हे 1/2 किलो साबुदाणे व 200 ग्रॅम जिरे घेतलेले आहे। ते या तांदळांमध्ये टाकून सर्व मिक्स करून आपण हे दळण्यासाठी गिरणीमध्ये देऊया, म्हणजे आपले पीठ तयार होईल। आपण आणखीन एक महत्त्वाची टीप लक्षात घ्या की आता आपण तांदूळ धुण्यापासून ते गिरणीतून दळून पीठ तयार होईपर्यंत जी पद्धत वापरली त्याच पद्धतीप्रमाणे म्हणजेच त्याच पिठापासून तांदळाच्या शेवया व तांदळाचे पापड किंवा तांदळाच्या वाफेवरील पापड्या देखील केल्या जातात। चला तर आपण आता तांदळाच्या वाफेवरील पापड्यांचे पीठ मिक्स करण्याची पद्धत पाहूया। तांदळाच्या वाफेवरील पापड्या करण्यासाठी लागणारे साहित्य हे घेतलेले आहे 1/2 किलो पीठ, 5 चमचे साखर, 3 चमचे सफेद तीळ, चवीनुसार मीठ। मी हे 2 चमचे मीठ घेतलेले आहे। हा हिरवा फूड कलर आहे आणि हा जिलेबी कलरचा फूड कलर आहे आणि हे सर्व या पिठात मिक्स करण्यासाठी जसे लागेल तसे हे पाणी घेतलेले आहे। आपण ह्याच्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊया। ही साखर याच्यात टाकूया, तीळ, मीठ, पाणी हे थोडं थोडं टाकून ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। एकदाच टाकायचं नाही। आपण हे पीठ चांगल्या रीतीने मिक्स करून घेतलेले आहे। पहा कसे व्यवस्थित आपले पीठ झालेले आहे। पापड्या ह्या केवळ पांढऱ्या कलरच्याच असतात असे नाही, आपण फूड कलर टाकून वेगवेगळ्या कलरच्या पापड्या देखील आपण करू शकतो। हे पांढऱ्या कलरच्या पापड्या आहेत ते अगोदर करून घेऊ आणि हे जे पीठ जेवढे आता मिक्स करून घेतलेले आहे तेवढे सेम दुसऱ्या भांड्यामध्ये देखील मिक्स केलेले आहे व त्याच्या 2 भांड्यामध्ये मी ते पीठ टाकून त्याच्यामध्ये फूड कलर टाकणार आहे। पीठ हे जास्त जाड प्रकारचेही नसावे आणि जास्त पातळेही नसावे। पहा पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ती। असाच पीठ आपला झालेला पाहिजे। हे दुसरे जे पीठ मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता खायचं हे हिरव्या रंगाचं फूड कलर टाकून घेऊया। Thank you.
हिरव्या रंगाचं फूड कलर मिक्स करून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जिलेबी कलरचं खायचं फूड कलर आता टाकून मिक्स करून घेऊया. वाफेवरील पापड्या बनवण्यासाठी हे गॅस चालू करून त्याच्यावर हे मोठं पातेलं ठेवलेलं आहे. ह्या पातेल्यावर आपल्याला दोन ताटं लागणार आहेत. त्या पातेल्यावर राहतील या आकाराचेच मी ताटं घेतलेली आहेत. तसेच ही परात घेतलेली आहे आणि ह्या परातीमध्ये हे थंड पाणी ओतलेलं आहे. या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गॅस हे फास्ट केलेलं आहे. पाण्याला चांगल्या रीतीने बुडबुडे यायला लागलेले आहेत. तसं आपण आता पापड्या करायला सुरुवात करूया. नॅपकिन घेतलेलं आहे व ते स्वच्छ अगोदर पुसून घेऊया. आपलं ताट हे कधी ओलं ठेवायचं नाही, त्यामुळे आपल्या पापड्या व्यवस्थित होत नाही. ताट तिरकं करून हळूहळू ते गोल गोल फिरवून घ्यायचंय. मग ते आपलं पापड्यांचं पीठ आहे त्यालाही तसा आकार येत आहे. एकदम फास्ट घ्यायचं नाही. हे जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला अशा तीन तीन पापडे एकत्रच बनवता येऊ शकतात. पण आपल्याला नवीन असताना पहिल्यांदा लगेच हे जमत नाही आणि त्यावेळी मग आपण केवळ एकच पापडी करायला घ्यायची. ह्या पाण्याला बुडबुडे आलेले आहेत, हे आता वाफेवर ठेवून देऊया. तोपर्यंत दुसरं ताट घेऊया, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि आपल्या पापड्याही लवकर होतात. आता मी एक पापडी करून दाखवत आहे. हे तळल्यावर दुप्पट रीतीने फुलत असतात, म्हणून मीडियम साईजच्या पापड्या घ्यायच्या. पहा मी कसे आडवे करून त्याला आता गोल गोल फिरवत आहे. आपलं हे आता तयार झालेलं आहे, पण आपण आता या असंच हातात पकडूया आणि इकडे आपण 1 ते 2 मिनिटं वाट पाहूया आणि मग हे ताट काढून घेऊया. 2 मिनिटं झालेले आहेत, आता आपण हे वाफेवरील ताट काढून घेऊया आणि आपण हे ताट या परातीतल्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. तोपर्यंत आपले ताट थंड होईल आणि आपण लगेच हे दुसरं ताट वाफेवर ठेवून देऊया. आपण ही जी सुई आहे ती सुई घ्यायची आहे आणि जे ताट आहे ते उलट करून घेऊया. आता आपण कशा काढायच्या ते पाहून घेऊया. ही टोपली स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यावर आपण टाकून देऊया. हे जे ताट याच्यामध्ये ठेवलं आहे ते स्वच्छ धुवून घेऊया ह्या पाण्यामध्ये. तोपर्यंत आपले जे दुसरे हे वाफेवर ठेवलेले आहे ते 2 मिनिटातही शिजेल आणि आपण हे स्वच्छ पुसून घेऊया. हे ताट ओलं राहतं कामा नये, नाहीतर आपल्या पापड्या या व्यवस्थित होत नाहीत. हे दुसरं वाफेवर ठेवलेले ताट हे काढून घेऊया आणि हे तिसरं केलं होतं ते ताट त्याच्यावर आता ठेवूया. हे ताट आपण उलट करून घेऊया. पहा या ताटावर आपण एकच केलं होतं. हे पहा आता या टोपलीवर आपण टाकून देऊ. आता आपण या खायच्या फूड कलरच्या वाफेवरच्या पापड्या करून घेऊ.
आपल्याला कधी कधी घरात नाश्त्याला काही नसेल तेव्हा पटकन तळून या नुसते पापड्या खाल्ल्या तरी छान लागतात। खास करून महाराष्ट्रातील कोकणामध्ये तसेच आगरी कोळी समाजामध्ये हळदी व लग्न समारंभात तसेच होळीला पारंपरिक पद्धतीने या पापड्या केल्या जातात। या तांदळाच्या वाफेवरील पापड्यांना काही ठिकाणी तांदळाच्या फेन्या किंवा तांदळाच्या सालपापड्या देखील म्हटले जाते। आता आपण या पापड्या कशा पद्धतीने वाळत घालायच्या ते पाहून घेऊया। हे पहा, आता आपण घरातल्या घरात फॅनवरच ह्या पापड्या वाळत घालत आहोत। हे पाणी देखील मी घेतलेले आहे आणि हात ओले करूनच या पापड्या काढायचे आहेत आपल्याला। ओल्या हाताने आपल्या पापड्या किती छान तऱ्हेने निघत आहेत आणि त्या अलगद आपण वाळत घालत आहोत। पुन्हा हात ओले करत आहोत। या पापड्या आपण टोपलीवर काढून वाळत घालून घेऊ, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, डायरेक्ट हाताने त्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर आपल्या पापड्या या तुटू शकतात। म्हणून आपण हे पाण्याची वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपले हे हात ओले करून घेऊ आणि आपल्या पापड्या आता काढून घेऊया। पहा, पापडी किती व्यवस्थित निघत आहे। लक्षात घ्या, आपली पापडी ही ह्या दोन पापड्यांवर आहे। फॅन मुले ती कदाचित ह्याला चिटकू शकते, तर अशा वेळी आपण हे पाणी पुन्हा एकदा त्याच्यावर थोडं असं टाकले की आपली पापडी ही अलगद निघेल। पहा किती अलगद आपली पापडी निघत आहे। तांदळाच्या दुप्पट फुलणाऱ्या वाफेवरील पापड्या आधी फॅनवर व नंतर दुसऱ्या दिवशी त्या उलट्या बाजूने उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत। आपण आता या तळून घेणार आहोत। चला तर पापड्या तळायला घेऊया। गॅस ऑन करून फास्ट गॅसवर हे तेल कडकडीत तापवून घेऊन गॅस मध्यम आचेवर ठेवलेलं आहे। तर आपण तांदळाच्या दुप्पट फुलणाऱ्या वाफेवरील पापड्या तळून घेऊया। आपल्या पापड्यांची साईज पहा। तेलामध्ये टाकल्यावर त्या जरी छोट्या असल्या तरी कशा दुप्पट आकाराने फुलत आहेत। आपल्या वाफेवरील पापड्या तळून झालेल्या आहेत। आपल्या वाफेवरील पापड्या पहा किती सुंदर व दुप्पट फुललेल्या आहेत।
तळायच्या आधीची पापडी व तळल्यावर पापडी कशी दुप्पट फुललेली आहे, अशा आपल्या पापड्या दुप्पट फुलल्या म्हणजे आपल्या पापड्यांची रेसिपी ही सक्सेस झालेली आहे। पाहून घ्या आपल्या पापड्या कशा दुप्पट फुललेल्या आहेत। आपल्या पापड्यांमध्ये तीळ टाकल्यामुळे त्या दिसायलाही फारच सुंदर दिसत आहेत। उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या दुप्पट फुलणाऱ्या वाफेवरील तांदळांच्या पापड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमाद्वारे कळवायला विसरू नका। व तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आजच्या रेसिपी सारख्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर लाईक व शेअर करून बाजूच्या बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण आता आपल्या वाफेवरील पापड्या किती कुरकुरीत व खुसखुशीत झालेल्या आहेत ते पाहून घेऊया। आता ही पापडी मी हातात घेऊन तोडून दाखवत आहे। आपल्या पापड्यांमध्ये आपण साखर टाकल्यामुळे त्या खाण्यास फारच चविष्ट झालेल्या आहेत आणि त्या खुसखुशीत देखील झालेल्या आहेत।